भाजप शिवसेनेला सर्वाधिक जागा सोडणार आहे. 12 जागा एकनाथ शिंदेंना देण्याची भाजपनं तयारी केलेली आहे. विद्यमान सर्व जागा द्यायला भाजप अनुकूल आहे अशी सूत्रांची माहिती आहे. रामराजे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दिल्लीहून फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. रामराजे, सर्वाधिक जागा एकनाथ शिंदेंना मिळण्याची या ठिकाणी शक्यता दिसते, काय अधिक सांगाल? बिलकुल, खरं तर एनडीए मधला जे घटक पक्ष आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय हाच दाखवून देण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपचा असणार आहे. आणि म्हणूनच भाजपनं एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे शिवसेना, या शिवसेनेला साधारणतः 11 ते 12 जागा देण्याची तयारी दर्शवलेली आहे. आणि भाजप श्रेष्ठी सुद्धा त्यासाठी अनुकूल असल्याची सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यामुळे जे महायुती आहे, महायुतीमध्ये सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला सोडण्याची तयारी भाजपने केल्याची आपल्याला माहिती मिळते. आजच एक महत्वाची बैठक झालेली आहे, त्या बैठकीमध्ये सुद्धा त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे. आणि आणखीन 2 दिवसामध्ये, उद्या किंवा परवा दिवशी, 2 दिवसामध्ये एक महत्वाची बैठक होणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित असणार आहेत, त्याचबरोबर अजित पवार सुद्धा असणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस पण असणार आहेत. पुन्हा एकदा उरलेल्या जागेवर जे आहे उरलेल्या जागेवर चर्चा होणार आहे. परंतु खात्रीला एक माहिती हीच मिळते की सर्वाधिक जागा एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. बिलकुल, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आता भाजप शिवसेनेला 12 जागा सोडण्याची तयारी करत असल्याचं देखील कळतंय. विद्यमान सर्व जागा द्यायला भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.